त्यांनी शरीराचा त्याग केला आहे अशा गुरुंच्या तुलनेत प्रत्यक्ष जिवंत असणाऱ्या गुरुचं महत्त्व आणि त्या दोघात खरंच काही फरक असतो का हे स्पष्ट करून सांगाल का मृत आणि जिवंत यांच्यातला फरक मी खरंच सांगायला हवाय का <laughs> फरक फार मोठा असतो नाही का तुम्हाला आत्ता काय आवडेल जीवित असायला की मेलेलं जिवंत नाही का तर जीवनाची महती मी तुमच्या पुढे गाण्याची गरज नाही जिवंत असणं हे अतिशय महत्वाचं आहे नाही का हम्म तुम्ही गुरु असा की अजून कोणी जीवित असणं फार महत्वाचं आहे नाही का हेच महत्व सगळ्याच बाबतीत लागू आहे ज्यांनी शरीराचा त्याग केलाय ते फार प्रेरणादायी ठरू शकतात पण तुम्ही त्यांच्याबरोबर काम करू शकत नाही काही ठराविक काळ असेल जोपर्यंत ते काम करण्यास उत्सुक असतील किंवा काम करण्यास सक्षम असतील म्हणजे जर त्यांनी तसं स्वतःला घडवलं असेल तर आपल्या ऊर्जेवर काही विशिष्ट प्रभुत्व मिळवलं असेल तर काहीजण कदाचित ठराविक काळासाठी काम करूही शकतील नाहीतर त्यांची ऊर्जा तुमच्या साधनेसाठी अनुकूल ठरू शकेल पण ते मार्गदर्शन करू शकणार नाहीत ते तुमच्यासाठी छान वातावरण आहेत तुमचं बीज रुजण्यासाठी ते म्हणजे सुपीक जमीन आहेत तुमची वाढ होण्यासाठी पण तरीही त्यांचं मार्गदर्शन मिळू शकत नाही तुम्ही जेव्हा इथे बसता तेव्हा पूर्णपणे ग्रहणक्षम असता तुम्ही आपल्याच मनात गुंग असता हो की नाही हम्म बरोबर ना तुम्ही जेव्हा मनात मग्न असता तेव्हा तुम्हाला मार्गदर्शन मार्गदर्शन आणि मार्गदर्शन लागतं तुम्ही पूर्णपणे ग्रहणक्षम झालात तर तुम्हाला गुरुची गरज नाही कारण कृपेचा वर्षाव सगळीकडे तुम्हाला गुरुची गरज नाही मंदिराची गरज नाही ध्यानाची गरज नाही कशाची गरज नाही जर तुम्ही पूर्णपणे ग्रहणक्षम असाल तर फार क्वचित कोणी असं असतं आत्ता सध्या तुम्ही बहुतांशी तुमच्या मनात जगत आहात ग्रहणक्षमतेचे एखाद दोन क्षण येत असतील जेव्हा तुम्ही एवढे तुमच्या मनात जगता तेव्हा तुम्हाला गुरुपेक्षा जिवंत गुरुची गुरु जास्त गरज असते तुम्ही पूर्णपणे ग्रहणक्षम असाल तर तुमचं मृत गुरुबरोबरही काम होऊन जाईल आणि त्यांच्याशिवायही होईल कारण कृपाशक्ती ही अस्तित्वात काही एखाद्याच ठिकाणी नाहीये कदाचित काही जागा अधिक अनुकूल असतील पण अस्तित्वात अशी कुठलीच जागा नाही जिथं कृपाशक्ती नाही एवढंच की त्या जागेची ऊर्जा तुम्हाला ग्रहणक्षम करण्यासाठी पुरेशी तीव्र आहे की नाही कारण तुमची ग्रहणक्षमता संवेदनशीलतेची थोडी कमी आहे आता हे पहा तुम्ही इथे बसला आहात तुम्हाला वाटते की ही साधी बाग आहे मंदिरात गेलात की एकदम असे व्हाल पण काही लोक ध्यानलिंग मंदिरात जातात आजूबाजूला पाहतात काहीच होत नाहीये फक्त टप 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 पाण्याचे थेंब आहेत काहीच होत नाहीये काय हे मग आम्ही त्यांना थंडगार पाण्यात बुचकाळतो मग ते जाऊन तिथं बसतात आणि काहीतरी जाणवायला सुरुवात होते काहींना थंड पाण्यात तीनदा बुचकाळून काढलं तरी काही होत नाही ते तरीही तिथं जाऊन इकडे तिकडे पाहत बसतात तुम्ही त्यांना तिथं भैरवी मंदिरात घेऊन जा ते लगेच उठून बसतील या वेगवेगळ्या प्रकारच्या ऊर्जा आहेत असं नाही की इथं ती काही कमी आहे इथं सुद्धा आहे पण तुम्हाला जाणवता येणे की तीव्र नाही तुम्ही जिथं कुठं असाल तिथं ती आहे आधी इथे असे बोर्ड असायचे अजूनही आहेत का नाही मला माहीत नाही मी पहिल्यांदा जेव्हा आलो आम्ही येऊन ट्रॅंग्युलर ब्लॉक उघडला तेवढा एकच इथे होता खरं म्हणजे आमच्याकडे एकच झोपडी होती त्या ट्रॅंग्युलर ब्लॉकमधली पहिली गोष्ट बांधली म्हणजे एक खोली आणि एक टॉयलेट मग मला लक्षात आलं की लोकांना टॉयलेट प्रॉब्लेम्स आहेत टॉयलेट प्रॉब्लेम म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला एकदा असं झालं शंकरन पिल्लई डॉक्टरांकडे गेला आणि म्हणाला डॉक्टर मला टॉयलेटचा फार प्रॉब्लेम आहे डॉक्टरांनी विचारलं काय प्रॉब्लेम आहे लघवी होत नाहीये का नाही डॉक्टर ती अडचण नाहीये रोज सकाळी अगदी सहा वाजता घड्याळाच्या ठोक्याला होते बर मग शौचालय होत नाहीये का नेमकं काय का होतंय नाही डॉक्टर ती अडचण नाहीये रोज सकाळी सात वाजता अगदी घड्याळाच्या ठोक्याला आता डॉक्टर जरा विचारात पडले मग नेमका काय प्रॉब्लेम आहे पण डॉक्टर मी कायम आठ वाजता उठतो <laughs> तर लोकांना असे काही टॉयलेट प्रॉब्लेम्स होते होत नव्हतं असं नाही होत होतं पण स्वच्छता नव्हती मग मी त्यांना एक बोर्ड लावायला सांगितला की ईश्वर इथंही आहे प्रत्येक टॉयलेट मध्ये तुम्ही दार बंद केलं की समोर दिसतं ईश्वर इथेही आहे म्हणजे तुम्ही शौचाचं चा कार्य जरा पावित्र राखून कराल शौच करन ही सुद्धा आध्यात्मिक प्रक्रिया होऊ शकते मुळात आध्यात्मिक प्रक्रियेचा अर्थ तुमचं शुद्धीकरण करण आहे आणि ही दिवसभरातली सर्वोत्तम स्वच्छता प्रक्रिया आहे हो ना तर तिथं सुद्धा कृपाशक्ती आहे मी म्हणतोय की टॉयलेटमध्ये काही कमी नाही आहे कदाचित तुम्हाला ती तिथे जाणवत नसेल कारण तुम्हाला तुमचं काम आटोपून बाहेर पडण्याची काही असते मंदिर अधिक अनुकूल आहे फक्त वातावरण नाही तिथली ऊर्जा सुद्धा तुम्हाला जाणवावी या प्रकारे बनवलेली असते या क्षणी सर्व ठिकाणी जीवन ऊर्जा आहेच पण तुम्ही ती ग्रहण करू शकत नाही तुम्ही अन्न एका विशिष्ट प्रकारे तयार करता आणि मगच तुम्हाला ते ग्रहण करता येतं एखादी शेळी येते गवत खाते आणि तिचं पोषण होतं तेच गवत खाऊन तुमचं पोषण होऊ शकत नाही तुम्हाला वेगळ्या प्रकारचं अन्न लागतं किड्यांचे कितीतरी प्रकार आहेत कितीतरी सूक्ष्मजीव आहेत त्यांना जी जीवन ऊर्जा मिळते त्यातली नव्वद टक्के ऊर्जा ही सूर्यप्रकाश आणि हवेतून मिळते पाणी नाही अन्न नाही फक्त दहा टक्के ऊर्जा त्यांना पाण्यातून आणि जे अन्न ग्रहण करतात त्यातून मिळते कारण ते सूक्ष्म आहेत तुम्ही सूक्ष्म असला तर किती खाल अगदी सूक्ष्म सूक्ष्म हो ना म्हणून तुम्ही सुद्धा जर ग्रहण क्षम झालात तर तुमच्या लक्षात येईल की एखाद्या ठराविक दिवशी तुम्ही दिवसभर अत्यानंदात मग्न असलात तर तुम्ही जे अन्न खाता ते नेहमीपेक्षा खूपच कमी खाल कारण तुमची ग्रहण क्षमता वाढलेली आहे तुम्ही सूर्यप्रकाश हवा आणि पाणी कसं ग्रहण करताय अगदी सहज तुम्हाला लागत असलेली साठ टक्के जीवन ऊर्जा सूर्यप्रकाश हवा आणि पाण्यापासून मिळवता येते आणि फक्त चाळीस टक्के तुम्ही खाणाऱ्या अन्नातून जगातले बहुतेक लोक आत्ता जेवढं खातायत त्याच्या फक्त पंचवीस ते तीस टक्के खाऊन सुद्धा अतिशय मस्त जगू शकतात तेवढंच वजन राखून वजन कमी होणार नाही तेवढंच राहील अगदी छान राहतील कितीतरी अधिक तंदुरुस्त चपळ आणि उत्साही होतील फक्त आत्ता खातात त्याच्या पंचवीस टक्के ते तीस अन्न ना खाऊ नाही तुम्ही प्रयोग करून पहा असं होतं तुम्ही जेव्हा भावस्पदन कार्यक्रमात असतात तेव्हा केवळ पंचवीस ते तीस टक्के आहार घेता कारण आम्ही तुम्हाला खायला वेळच देत नाही <laughs> आणि तरीही लोक नेहमीपेक्षा अधिक उत्साही असतात लोक जेव्हा संयमाला येतात तेव्हा ध्यानमग्न होतात तेव्हा ते जेमतेम काहीतरी खातात तरीही छान असतात तर तुमची ग्रहण क्षमता वाढवली पाहिजे तुमची ग्रहण क्षमता वाढली तर मृत जिवंत अस्तित्वात नसलेले सुद्धा तुम्हाला मदत करतील पण तुम्ही जेव्हा पूर्णपणे मनात गर्क असता तेव्हा तुम्ही जिवंत गुरुबरोबर असलं पाहिजे नाहीतर तुम्ही स्वतःला फसवाल जे संदेश मिळावेत अशी तुमची इच्छा असते तेच तुम्हाला मिळतील समजा तुमच्या गुरुनं तुम्हाला स्वर्गातून संदेश पाठवला की माझा तुझ्यावर प्रेम आहे तर त्यावर विश्वास ठेवू नका हा तुमच्या मनाचा खेळ आहे हो ना हे तुमचं मन आहे गुरु असं काही करत नाही आर्थिकदृष्ट्या परवडण्यासारखं आहे स्वर्गातून प्रेमपत्र मिळवणं कारण त्यासाठी कागद लागत नाही तुम्हाला माहिती आहे पर्यावरणाच्या दृष्टीनं हा किती संवेदनशील मुद्दा आहे तर हे एक इको फ्रेंडली प्रकरण आहे एकदा असं झालं एक, एक मुलगा कॉलेजमध्ये गेला पहिल्या दिवशी त्याच्या डाव्या बाजूला एक सुंदर मुलगी होती म्हणून त्यानं एका कागदाच्या तुकड्यावर लिहिलं माझं तुझ्यावर प्रेम आहे तुझं आहे का आणि दिली तिला ती चिठ्ठी तिनं लिहिलं नाही आणि परत केली त्यानं त्याकडे पाहिलं आणि त्यावरचं नाही खोडलं आणि मागे बसलेल्या दुसऱ्या मुलीला दिली तिनं ते पाहिलं आणि ती म्हणाली हो आणि परत दिली तात्पर्य म्हणजे कागद वाचवा पर्यावरण वाचवा <laughs> तर पर्यावरणाच्या दृष्टीनं हे आहे अध्यात्माच्या दृष्टीनं नाही तुम्ही जेव्हा मनाच्या एवढे अधीन असता तेव्हा तुम्हाला सतत तुमचं लक्ष टिकवून ठेवायला दुसऱ्या मनाची गरज भासते तुम्ही मनाच्या अधीन नसता तुम्ही पूर्णपणे ग्रहणक्षम असता तर मृतच नाही तर अस्तित्वात नसलेल्या सुद्धा मदत करतील एखादा दगड सुद्धा तुमची मदत करेल अगदी काही पात सुद्धा तुमचा गुरु झालं असतं पण ते तुम्ही मनापासून मुक्त असता तर तुम्ही जेव्हा मनाच्या एवढ्या अधीन असता तेव्हा तुम्हाला तुमच्याहून हुशार असं दुसरं मन लागतं तुम्हाला जागेवर ठेवायला